नवीनतम अद्यतनासाठी आमच्या चॅनलवर सदस्यता घ्या आणि बेल चिन्ह दाबा। तीन महत्त्वाची लॉजिस्टिक स्ट्रॅटेजीज एक्सपोर्टर्स आणि इम्पोर्टर्ससाठी। आपण जर एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट करत असाल तर सिनियर मॅनेजमेंटनी तीन स्ट्रॅटेजीज फॉलो करायला पाहिजे। पहिली कंप्लायन्स, दुसरी सेफ्टी आणि सिक्युरिटी, आणि तिसरी प्रॉब्लम्सला ॲन्टिसिपेट करायचं आणि त्याच्यासाठी प्लॅनिंग करा। कंप्लायन्स म्हणजे फॉलो द लॉ, इग्नोरन्स ऑफ द लॉ की मला माहीत नव्हतं ते कुठल्याही देशामध्ये चालवून घेत नाही। कंप्लायन्ससाठी सोपं उपाय आहे की तुमच्या कमॉडिटीचं नक्की HSN ठरवा। नक्की HSN डिसाईड करायला तुमच्या कस्टम ब्रोकरची मदत घ्या। एकदा तुमच्या HSN फिक्स झाला तर कंपल्सरी कंप्लायन्स रिक्वायरमेंट्स इंडियन कस्टम्सनी पब्लिक डोमेनमध्ये ठेवलं आहे, म्हणजे तुम्ही त्यावरती जाऊन जर तुमचं HSN टाकलं तर कस्टम्स तुम्हाला लगेच सांगणार की तुम्हाला कुठल्या कंप्लायन्स रिक्वायरमेंट्स कंपल्सरी आहे आणि तुम्ही त्या रिक्वायरमेंट्स माल कस्टममध्ये येते त्याचं आधी कंप्लीट करायला पाहिजे। कस्टम्सनी पब्लिक डोमेनमध्ये कंप्लायन्स इन्फॉर्मेशन पोर्टल पण ठेवलं आहे, त्याच्यावरती पण आपण गेले HSN टाकलं की तुम्हाला सगळं माहिती मिळणार की माझ्या ह्या कमॉडिटीला इम्पोर्ट करायला किंवा एक्सपोर्ट करायला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे रिक्वायरमेंट्स काय आहे। दुसरी आहे सेफ्टी आणि सिक्युरिटी। ड्युटी रेट्स खूप कमी आहे आणि आता ड्युटी आणि व्हॅल्युएशनवर जास्त इम्पॉर्टन्स न ठेवता वर्ल्ड ओव्हर कस्टम सेफ्टी आणि सिक्युरिटीवर भर देतात। व्हॉट इज सेफ्टी आणि सिक्युरिटी? की तुमच्या इथे कोण काम करते, तुम्ही कोणाबरोबर काम करता, कोणाकडून तुम्ही माल खरीदता, कोणाला विकता, तुमचा ट्रान्सपोर्टर कोण आहे, त्या सगळ्यांची माहिती तुमच्याकडे चांगल्यापैकी आहे की नाही, तुम्ही त्याला मॉनिटर करता की नाही करता। तुमचा फॅक्टरीमधून माल निघाला तर शेवटपर्यंत तुम्ही त्याला ट्रॅकिंग करू शकता की नाही करता। तुम्ही जर फॅक्टरीमध्ये माल मागवलं तर तुमच्या सप्लायरकडून तुमच्या फॅक्टरीपर्यंत पोचे तिथपर्यंत तुमच्याकडे ट्रॅकिंग सिस्टम्स आहे की नाही, आणि त्याच्यामध्ये काही पण घडलं तर तुम्ही लगेच ॲक्शन घेऊ शकता। याच्याकरता तुमचं एक चांगलं ISO सर्टिफिकेट तुम्हाला कामामध्ये येणार, आणि त्याचाहून जास्त गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी इंडियन कस्टम्सनी ऑथराइज्ड इकॉनॉमिक ऑपरेटरचं सर्टिफिकेट काढलं आहे। तुमच्या कस्टम ब्रोकरची मदत घ्या आणि AEOचं एक सर्टिफिकेट घ्या। AEO एक प्रमाणपत्र आहे की ही कंपनी सेफ्टी आणि सिक्युरिटीला महत्त्व देते, आणि त्यांचं डेक्लरेशन म्हणजे जी काय तुम्ही इनव्हॉइसमध्ये किंवा शिपिंग बिल किंवा बिल ऑफ एंट्रीमध्ये डिक्लेअर केलं ते बरोबरच असेल आणि कस्टम्सला त्याला एवढं चेक करायची काही गरज नाही। तिसरं आहे की प्रॉब्लम्स तरी येणारच आहे, तुम्हाला प्रॉब्लम्सला ॲन्टिसिपेट करून त्याच्याकरता प्लॅनिंग कसं करायचं, त्याचं काही सिस्टम्स आहे की नाही। इंडियाचं आणि तुमच्या एक्सपोर्टिंग किंवा इम्पोर्टिंग कंट्रीचं पॉलिटिकल रिलेशन्स काय आहे, त्या कंट्रीची पॉलिटिकल पोझिशन काय आहे, तिथे पेमेंटसाठी गव्हर्नमेंटचे रेग्युलेशन्स काय आहे, ट्रान्सपोर्टेशनमध्ये खूप दुसरे कंट्रीज तुम्ही क्रॉस करणार तर इंडिया आणि त्या कंट्रीजच्या पॉलिटिकल रिलेशन्स काय आहे, एक्सपोर्टिंग किंवा इम्पोर्टिंग कंट्रीचं आणि या थर्ड कंट्रीजचं रिलेशनशिप काय आहे, ते सगळं तुम्हाला चेक करायला पाहिजे आणि कंटिन्युअसली मॉनिटर करायचं। शिपिंग आणि एअर कार्गोमध्ये खूप डायनॅमिझम असते, मग खूप चेंजेस येतात। एक चांगला फ्रेट फॉरवर्डरशी गोष्ट करा, त्याच्याशी बोलत राहा की हे माझे कंट्रीज आहे आणि याचं इथे मला हे काम करायचं आहे, मग मला काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि त्या प्रॉब्लेम्सचं उपाय काय, पुढल्या 3 महिने 6 महिने 9 महिने 1 वर्षामध्ये कुठले प्रॉब्लेम्सचं मी कुठल्या प्रॉब्लेम्सची अपेक्षा ठेवू, कुठले प्रॉब्लेम्स मला नाही होणार, आणि जर प्रॉब्लेम झालं तर त्याचं मी सोल्युशन काय का। सिनियर मॅनेजमेंटनी कंप्लायन्स, सेफ्टी अँड सिक्युरिटी आणि ॲन्टिसिपेट
एंड प्लान ला खूप महत्व द्यायला. फॉर डिटेल्ड लर्निंग ऑफ ऑल लॉजिस्टिक्स सब्जेक्ट्स विजिट www.logivader.com.